अध्यक्ष महोदय, गेल्या रविवारी उत्तन इथून 35 किलोमीटर खोल समुद्रात साई लक्ष्मी नावाची बोट बुडाली। ते बोट उंच लाटामुळे आणि खूपच जोरदार लोटामुळे हा बोट उलटलेली। अध्यक्ष महोदय, ते बोट अखेर 8 दिवसांनंतर 5 दिवसांनंतर मिळाली, पण त्या बोटाला लाखोचं नुकसान झालं आणि त्यावर 11 मासेमार होते। त्यांनाही बराच म्हणजे त्यांचा जीवन धोक्यात होता, पण ईश्वर कृपेने ते वाचले। अध्यक्ष महोदय, माझी मागणी आहे का असं काही नैसर्गिक आपदामुळे जर काही अशी काही घटना घडली तर मासेमार आणि कोळी बांधवांना आपण दिलासा द्यावा आणि काही योजना त्यांच्यासाठी करावी आणि त्यांना ते नुकसानची भरपाई लवकरात लवकर मिळेल त्याची काळजी घ्यावी। अध्यक्ष महोदय, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा अंमलबजावणी चालू वित्तीय वर्षात तरतूद केलेली आहे, तथापि मीरा भाईंदर शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे आणि मला वाटते कदाचित ते फास्टेस्ट ग्रोइंग सिटी आहे महाराष्ट्रातली, आणि त्यात आपण अजून जे तरतूद दिलेली आहे ते नाळ्यासाठी असो रस्त्यासाठी असो ते फारच कमी आहे। म्हणून अध्यक्ष महोदय, माझी विनंती राहील की त्यांना ते तरतूद वाढवून द्यावी आणि तिथे झपाट्याची वाढती लोकवस्तीमुळे तिथे ताण पडते सुविधावर आणि त्यांना जास्तीत जास्त सोयी सुविधासाठी निधी उपलब्ध करून द्यावी, हा माझी विनंती आहे। अध्यक्ष महोदय, मीरा भाईंदर मधील जुन्या इमारतीचे अवस्था फारच विकट झालेली आहे। इमारतीचा पुनर्विकास करणे अतिशय महत्त्वाचे झाले आहे। काही इमारती कोसळले आहे ऑलरेडी आणि ते 30 वर्षांनी 40 वर्षांनी ते जुनी इमारत कोसळायचा अगदी अध्यक्ष महोदय 1 मिनिट मग ते परत रिडेव्हलपमेंट करण्यासाठी अध्यक्ष महोदय मानवी अभिहस्तांतरण मधील जाचक अटी शर्ती जे आपल्याला शिथिल करवायची आहे, जे गेल्या सतत 5 वर्षाची मागणी आहे आणि तरी गेल्या वेळेच्या सरकारांनी ते 30 वरून 8 कागदावर आणली आहे, 8 डॉक्युमेंट्सवर आणली आहे, पण अजूनही ते शिथिल करायची गरज आहे आणि 30, 40, 50 वर्षांनी तिथे राहणाऱ्या मानवाला ते हक्क त्यांचा जे अजून मिळालेलं नाही आहे त्या बाबतीत मी तुमचं ध्यान दोरू इच्छिते। अध्यक्ष महोदय, मीरा भाईंदर शहराचा विकास आराखडा बनवण्याचे अधिकार दरवेळी अजून ते लांबत चालले आहे। आम्हाला 17 ते पूर्ण करायचं होतं पण काही ना काही कारण ते अटकलेलं आहे, पण ते अधिकार आपण मीरा भाईंदर महानगरपालिकेस दिले तर मला वाटते अध्यक्ष महोदय शेवटचा पॉइंट आहे ते विकास करणे सुलभ होईल। सदर महानगरपालिकेच्या क्षेत्रात विविध मान्यवरांचे पुतळे बसवण्याचा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवला आहे, ते अध्यक्ष महोदय लवकरात लवकर त्यावर निर्णय घ्यावा अशी माझी विनंती। सन्माननीय सदस्य अध्यक्ष महोदय, लास्ट पॉइंट आहे सदाभाऊ सर्वणकर। अध्यक्ष, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय प्रमोद महाजन या दोन महान व्यक्तीच्या नावाने शहरात आम्हाला कलादान उभारायचं आहे आणि दरवेळी इथे प्रताप सरनाईक साहेबही हजर आहे आणि आमचा प्रयत्न आहे ते दालन उभारायचं आणि त्यांचे सदाभाऊ घ्या।